अतिशय सामान्य कुटुंबातील एक व्यक्तिमत्व, स्वतःला समाजासाठी वाहून घेणारे असामान्य कर्तृत्व, समाजातील गरीब व गरजू लोकांकरिता नेहमी मदतीचा हात पुढे करणारे, शैक्षणिक सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे आणि पोलीस दलात कार्यरत असणारे श्री युवराज मुरार जाधव। सामाजिक कार्य करत असताना महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात विखुरलेल्या लोहार समाजाच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यासाठी इंटरनेटवर एक संकेतस्थळ बनवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास उल्लेखनीय कामगिरी करणारे। जळगाव, धुळे या ठिकाणी शिक्षणाकरिता जाणाऱ्या 60 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले। 100 पेक्षा जास्त गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून रोख स्वरूपात मदत केली। तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी डिजिटल शैक्षणिक साहित्याचे वाटप करून लॅब विकसित करण्याचे कार्य केले। लोहार समाजातील युवकांना एकत्र करून क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळण्याकरिता विविध राज्यात भव्य अशा क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले। शिरपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करून एक उल्लेखनीय कार्य करण्यात आले। कल्याण शहरातील फडके ग्राउंड या ठिकाणी 25 वधूवरांचा सामूहिक विवाहाचे यशस्वी नियोजन करून दिले। नाशिक या ठिकाणी अनेक महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या। अशा अनेक समाजोपयोगी कार्यांमुळे त्यांना काही सामाजिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे। त्यामध्ये राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार असे पुरस्कार सामील आहेत। अशा या असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तिमत्वास नवजीवन लोकविकास संस्थेकडून कर्मयोगी पुरस्काराने गौरविण्यात येत आहे।